विधायक आदित्य ठाकरे ने आज विविध मुद्दों पर संवाद साधा है। इस दौरान ठाकरे बोले कि सरकार ने हमारे राज्य में लोकतंत्र की हत्या कर दी है, इसे पुनर्जीवित करने की हमारी लड़ाई है। मला वाटतं अनेक असे चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे, ह्या बातम्या ऐकत आहे, काही चर्चा ऐकत आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल, मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय, दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं, ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे। पण हीच महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाही आहेत। काल पर्वाकडे पण पाहिलं असेल, हायकोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत, इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे। एक वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाही आहे, याला लोकशाही म्हणतो का आपण? महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत, आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत, कारण ह्यांच्यात हिंमतच नाही आहे। आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही ह्यांनी मारलेली आहे, संपवलेली आहे, ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत।